Hello everyone, good morning. Welcome to the session of Business Studies. In the last session, we have discussed the meaning of financial management, the meaning of business finance, and there are some importances of business finance or the financial management we have discussed in the last session. Okay, in today's session, we are going to discuss the financial decisions, okay, one by one. But actually, if we see, there are three types of financial decisions, but in today's lecture, we are going to see or we are going to learn only the investment decision. Okay, now, as I told you, the business finance is the blood of business, right? So it is the main factor on which the overall business activity is dependent. Okay, so now there are some financial decisions. Okay, because before starting your own venture, before starting your own business, you have to decide, you have to take such kind of decisions. Okay, in that, now if we see financial decision, in that there are three types of decisions. Okay, that any entrepreneur, any businessman has to take decisions on that particular factors. Okay, in that, first it is investment decisions. Okay, then there is financing decisions, and next, number three, it is dividend decisions. Okay, now all these three decisions we will see one by one in each sessions. Today we are going to discuss only this investment decision. Okay, but before that, I will tell you the overall financial decision what is, because it is very necessary. Suppose if you are thinking about starting your own venture or starting a new business, as a industry or as a corporate body or as a big manufacturing concern, okay, so javela आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, एखादी इंडस्ट्री किंवा आपल्याला एखादा मोठा लार्ज स्केलवरती बिझनेस जर करायचा असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी असे काही डिसिजन्स घ्यावे लागतात की ज्याच्यामुळे तुमचा बिझनेस जो आहे तो कन्सिस्टंटली तुम्ही त्याच रेपोमध्ये रन करू शकाल आणि तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकाल, एक्सपांड करू शकाल, and in near future you will be a successful entrepreneur or a businessman. Okay, because या तीन डिसिजन्स पैकी जर एखादा डिसिजन आपला जर चुकला, तर आपलं कम्प्लीट जो बिझनेस आहे, आपलं कम्प्लीट जे व्हेंचर आहे, ते कुठेतरी डिस्टर्ब होऊ शकतं किंवा ते बंद पडू शकतं. ओके, द फर्स्ट थिंग, फिनान्शियल डिसिजन्स ज्या वेळेला आपण घेतो त्यातला फर्स्ट पार्ट असतो इन्व्हेस्टमेंट डिसिजन. ओके, सेकंड पार्ट असतो फायनान्सिंग डिसिजन, अँड थर्ड पार्ट असतो डिव्हिडंड डिसिजन. आता इन्व्हेस्टमेंट डिसिजन जे आहे त्याच्यामध्ये आपल्या कंपनीकडे, ओके, किंवा आपलं जे डिपार्टमेंट आहे, आपली जी इंडस्ट्री आहे, आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण जे काही फायनान्स अवेलेबल केलं आहे किंवा आपण जे काही फंड्स रेज केलेत फ्रॉम पब्लिक, ते सगळे फंड्स, ती सगळी अमाऊंट जी आहे ही तुम्हाला कुठेतरी इन्व्हेस्ट करायची असते. आता कुठेतरी इन्व्हेस्ट म्हणजे काय, तर परवा मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे बॅलन्सशीटचे दोन टाईप्स आहेत. ओके, त्यातला फर्स्ट टाईप जो आहे, सॉरी, टू पार्ट्स आहेत. त्यातला फर्स्ट पार्ट जो आहे, इट शोज युअर सोर्सेस ऑफ फंड्स. ओके, सेकंड तुमचा पार्ट जो आहे वर्टिकल बॅलन्स शीटमधला, इट शोज युअर
ऍप्लिकेशन ऑफ फंड्स. ओके, फर्स्ट पार्ट सोर्सेस ऑफ फंड्स. एज आय टोल्ड यू, इट शोज फ्रॉम विच सोर्सेस और विच सोर्सेस यू हॅव यूज्ड टू प्रोक्युअर फायनान्स. असे कोणते सोर्सेस आहेत की जे तुम्ही यूज केलेत फायनान्स अवेलेबल करण्यासाठी. ओके, ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. पण सेकंड पार्ट आपला जो आहे ऍप्लिकेशन ऑफ फंड्स, त्या ठिकाणी तुम्ही जे फंड्स अवेलेबल केलेत प्रोक्युअर केलेत ते फंड्स तुम्ही कुठे कुठे अप्लाय केलेत, कुठे कुठे यूज केलेत. ओके, सो आणि तुमच्या ह्या दोन ज्या गोष्टी आहेत, हे दोन पार्ट जे आहेत, हे ज्या वेळेला मॅच होतात त्याच वेळेला तुमचे बॅलन्स शीट टॅली होते. त्यामुळे आपण जे फंड्स अवेलेबल केलेत ते योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट होणं गरजेचं आहे. आता योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट म्हणजे कुठे, तर फर्स्ट आपण बघितलं होतं याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ फंड्समध्ये की फिक्स्ड असेट्स. तुमची काही अमाऊंट जी आहे, तुम्ही जेवढं काही फायनान्स अवेलेबल केले, जेवढे काही फंड्स तुम्ही अवेलेबल केलेत, त्यातला काही पार्ट जो आहे हा तुम्हाला फिक्स्ड असेटमध्ये इन्व्हेस्ट करावा लागतो. ओके, काही पार्ट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते आपल्या कंपनीची दुसऱ्या कंपनीमध्ये. ओके, आणि थर्ड पार्ट जो आहे इट इज अबाउट वर्किंग कॅपिटल. सो तुम्हाला डे टू डेज तुमच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहे त्याच्यासाठी तुम्हाला ज्या काही असेट्स लागतात इट इज कॉल्ड एज करंट असेट्स. त्या करंट असेटमध्ये तुमची काही इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे आणि तुमच्या करंट लायबिलिटीज ज्या असतात ह्या ऑटोमॅटिक क्रिएट होतात. ओके, ज्यावेळेला तुम्ही बिझनेस करता त्यावेळेला लायबिलिटीज ज्या आहेत ह्या ऑटोमॅटिक क्रिएट होतात, करंट लायबिलिटीज. ओके, तुम्हाला कराव्या लागत नाहीत त्या. ओके, होतात त्या आणि होतातच बिझनेसमध्ये. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण इन्व्हेस्टमेंट डिसिजनमध्ये येतात. ओके, नेक्स्ट डिसिजन जो आहे इट इज फायनान्सिंग डिसिजन. नाव व्हॉट इज फायनान्सिंग डिसिजन, फायनान्सिंग डिसिजन म्हणजे काय असतं, तर सोर्सेस ऑफ फंड्स. ओके, याच्यामध्ये आपण बघितलं होतं की दोन टाईप्स आहेत याच्यामध्ये. फर्स्ट इट इज ओन फंड्स. ओके, अँड सेकंड इट इज बॉरोड फंड्स. ओके, सो ज्या वेळेला आपण आपल्या कंपनीसाठी आपल्या इंडस्ट्रीसाठी आपण जेव्हा फंड्स किंवा फायनान्स अवेलेबल करायचं म्हणतो त्यावेळेला तुम्हाला हे ठरवावं लागतं की आपल्या कंपनीकडे ओन फंड्स किती असायला पाहिजेत आणि आपल्या कंपनीचे किंवा आपल्या कंपनीकडे बॉरोड फंड्स किती असायला पाहिजेत. बिकॉज देअर इज वन रेशो, इट शोज युअर कॅपिटल मिक्स. इट इज कॉल्ड ॲज ऑर इट इज नोन ॲज डेप्ट इक्विटी रेशो. ओके, डेप्ट इक्विटी की जो रेशो तुम्हाला दाखवून देतो की तुमच्याकडे इक्विटी कॅपिटल किती आहे आणि तुमचं बॉरोड किंवा डेप्ट कॅपिटल किती आहे, आपले स्वतःचे पैसे किती आणि आपले आपण लोकांकडून पैसे किती घेतले. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादी कार परचेस केली असेल, ओके, आणि त्या कारची ऑन रोड प्राईज आहे 10 लाख. ओके, आता कारमध्ये आपण काय केलं, इन्व्हेस्टमेंट केली, किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, 10 लाखची आपण इन्व्हेस्टमेंट केली. ओके, सो बऱ्याचशा वेळेला असं होतं की खूप लोकांकडे 10 लाख कॅश अवेलेबल नसते किंवा फॉर इन्कम टॅक्स पर्पज. ओके, तुम्ही जे रिटर्न्स फाईल करता त्यासाठी तुम्हाला लोन दाखवावं लागतं. ओके, सो आपल्या त्या कारची किंमत आहे 10 लाख. ओके, आपण काय करतो, तर आपल्याकडे 6 लाख कॅश अवेलेबल असते किंवा आहे. ओके, आणि जो रिमेनिंग बॅलन्स आहे 4 लाख, हे आपण काय करतो, तर आपण बँक लोन घेतो. सो याच्यामध्ये 6 लाख जे आहेत इट इज ओन कॅपिटल अँड 4 लाख इट इज बॉरोड कॅपिटल. नाव सी, जर आपल्या कारचा ॲक्सिडेंट झाला, ओके, किंवा गाडीला आग लागली, तर अशा केसमध्ये या ठिकाणी आपलं किती नुकसान होणार आहे आणि आपल्याला रिस्क किती बेअर करावी लागणार आहे. आपलं नुकसान या ठिकाणी जास्त होईल 6 लाखचं, टोटल 0. ओके, बट 4 लाख जे आहेत बॉरोड कॅपिटल हे आपल्याला लोकांचे पैसे परत द्यायचे आहेत. बँक तुम्हाला असं म्हणणार आहे का
की ठीक आहे तुमचा लॉस झाला आहे, तुमची गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे, तुमची गाडी जळली आहे, तिला आग लागली, तुम्ही लॉसमध्ये आहात, सो हे 4 लाख जे आहेत ते मला परत देऊ नका, राहू देत असेल, असं तुम्हाला बँक म्हणणार आहे का? नो. सो सेम आपण कंपनीकडे आपल्या जे बॉरोड कॅपिटल आहे ते आपण लोकांचे पैसे रिटर्न बेसिसवरती घेतलेले आहेत, ओके. आणि ते पैसे जे आहेत हे आपल्याला आफ्टर सर्टन पिरियड आपल्याला ते परत करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ठरवावं लागेल की आपल्या बिझनेसमध्ये ओन कॅपिटल किती असायला पाहिजे आणि आपलं बॉरोड कॅपिटल किती असायला पाहिजे, ओके. सो इट इज फायनान्सिंग डिसिजन. देन डिव्हिडंड डिसिजन. नाउ डिव्हिडंड डिसिजन इट मीन्स वॉट? आपण आपल्या कंपनीकडे जे सोर्सेस ऑफ फंड्स आहेत त्याच्यामध्ये आपण ओन फंड्स म्हणजे तुमचं इक्विटी कॅपिटल असतं, ओके. आता इक्विटी कॅपिटल इट इज कॉल्ड ॲज, तुम्हाला इकडे दिसत नसेल सो हे थोडं रफ करतो मी, ओके. आपलं ओन कॅपिटल जे आहे, ओन फंड जे आहे त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट असेल इक्विटी कॅपिटल, ओके. अँड तुमचं बॉरोड फंड जे आहेत त्या बॉरोड फंड्समध्ये तुमचं असतं प्रेफरन्स कॅपिटल, ओके. आता हे दोन्ही टाईप जे आहेत, इक्विटी कॅपिटल अँड प्रेफरन्स कॅपिटल, हे दोन्ही टाईप्स शेअर कॅपिटलचे आहेत, ओके. देअरफोर इट इज कॉल्ड ॲज इक्विटी शेअर कॅपिटल, इट इज कॉल्ड ॲज प्रेफरन्स शेअर कॅपिटल, ओके. बट याच्यामधला फरक असा आहे की इक्विटी कॅपिटल जे आहे इट इज कॉल्ड ॲज ओन कॅपिटल अँड प्रेफरन्स कॅपिटल इट इज कॉल्ड ॲज बॉरोड कॅपिटल. बिकॉज इक्विटी कॅपिटल दे आर द ओनर्स ऑफ द कंपनी, ओके. अँड प्रेफरन्स शेअर होल्डर्स आर द बॉरोअर्स ऑफ द कंपनी. इन केस ऑफ आपली जर कंपनी बुडाली, आपला बिझनेस जो आहे तो जर बुडाला, बंद झाला, तर हे इक्विटी कॅपिटल जे आहे किंवा इक्विटी होल्डर जे आहेत त्यांनी जे काही पैसे इन्व्हेस्ट केले असतील इक्विटी कॅपिटलमध्ये ते कम्प्लिटली त्याची अमाऊंट झिरो होणार. इन रिटर्न त्यांना आपण काहीच द्यायचं नसतं, त्यांना काहीही द्यावं लागत नाही इन रिटर्न, तो त्यांचा लॉस असतो, ओके. बट तुमचे हे प्रेफरन्स होल्डर जे आहेत, ह्या प्रेफरन्स होल्डर्सना तुम्हाला त्यांचे पैसे जे काही त्यांनी इन्व्हेस्ट केले असतील तुम्हाला परत द्यावे लागतात, ओके. आता हे दोन्ही जे टाईप्स आहेत, हे दोन्ही टाईप्स कसले आहेत? तर शेअर कॅपिटलचे आहेत, ओके. सो दोन्ही कॅपिटल शेअर कॅपिटलचे टाईप्स असल्यामुळे तुम्हाला दोन्ही टाईप्सवरती तुम्हाला डिव्हिडंड हा पे करावाच लागतो, डिव्हिडंड, ओके. इन रिटर्न आपण ज्या वेळेला इक्विटी शेअर कॅपिटल किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटलवरती आपण रिटर्न्स जे देतो ना इन्व्हेस्टरला, इट इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड, ओके. आणि तुमचं बॉरोड कॅपिटल जे आहे त्याच्यामध्ये जे बँक लोन असतं किंवा तुमचं डिबेंचर असतील तर त्याच्यावरती आपण जे रिटर्न देतो इट इज कॉल्ड ॲज इंटरेस्ट, ओके. सो या ठिकाणी तुम्हाला इक्विटी कॅपिटल आणि प्रेफरन्स कॅपिटलवरती तुम्हाला डिव्हिडंड पे करावा लागतो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर डिस्टिंग्विश करायचं झालं तर ते असं आहे की इक्विटी कॅपिटलवरचा डिव्हिडंड जो आहे इट इज नॉट मँडेटरी, इट डिपेंड्स, ओके. युअर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स विल डिसाईड वेदर टू पे ऑर नॉट टू पे, ओके. बट द डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स कॅपिटल इट इज मँडेटरी टू पे. ज्या वेळेला आपल्या कंपनीकडे जे प्रेफरन्स कॅपिटल आहे त्यातलं प्रेफरन्स कॅपिटल ज्या वेळेला प्रेफरन्स होल्डर्स आपल्याकडून परचेस करतील त्याच वेळेला आपल्याला रेट ऑफ डिव्हिडंड हा फिक्स करावा लागेल. 10% असेल, 12% असेल, 15% असेल, डिपेंड्स. आणि जो रेट, डिव्हिडंड रेट जो फिक्स होईल तोच तुम्हाला पे करावा लागतो, ओके. जो काही असेल फिक्स झालेला तो तुम्हाला पे करावा लागेल आणि इट इज मँडेटरी टू पे. त्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करून चालत नाही किंवा कुठली ॲडजस्टमेंट करून चालत नाही, ओके. इक्विटी कॅपिटल तसं नाही आहे. म्हणजे सपोज जर आपली कंपनी आपण रन करतो आहे, आपला बिझनेस आपण रन करतो आहे आणि तुम्ही आत्ता बघताय की लॉकडाऊन झालं आहे. लॉकडाऊनमुळे काय झालं आहे तर बरेचसे बिझनेस जे आहेत ते बंद आहेत, स्टॉप आहे. बरेचसे कामगार जे आहेत, एम्प्लॉईज त्यांचे जे आहेत, लोअर लेवलला काम करणारे, स्किल्ड, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड कोणतेही असतील, ते आता बिझनेस त्यांचा जे आहे तो स्टॉप असल्यामुळे सोडून गेलेत, ओके. त्याच्यामुळे काय झालं आहे, शेअर होल्डर जे आहेत, ज्या लोकांनी पैसे इन्व्हेस्टमेंट केले त्या लोकांचे पैसे तसेच अडकून आहेत त्याच कंपनीमध्ये, ओके.
सो अशा केसमध्ये जर आपला बिझनेसच स्टॉप असेल तर आपण सेल कुठून करणार? आपण जर सेलच नाही केला तर आपल्याला प्रॉफिट कुठून होणार? आणि याच केसमध्ये तुमच्या कंपनीला तुमचा सेल होऊ दे अगर न होऊ दे, तुम्हाला प्रॉफिट होऊ दे अगर लॉस होऊ दे, तुम्हाला प्रेफरन्स होल्डर्सचा जो काही डिव्हिडंड आहे रेट ऑफ डिव्हिडंड तोच तुम्हाला पे करावा लागतो. बट अशा केसमध्ये सपोज आपला सेल पूर्णपणे स्टॉप्ड आहे आणि आपल्याला प्रॉफिट होत नाही, आपण लॉसेसमध्ये आहोत, तर अशा केसमध्ये सपोज जर बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी ठरवलं की यावेळेला आपण इक्विटी कॅपिटल होल्डर्सना डिव्हिडंड पे करायचंच नाही तरीसुद्धा चालतं, आपण पे करत नाही, ओके. बट तुम्हाला इथे कॉम्प्रोमाइज करून जाणलं नाही. बट यांना बेनिफिट असा असतो की ज्यावेळेला आपली कंपनी विल अर्न ह्यूज अमाऊंट ऑफ प्रॉफिट, इन दॅट केस तुम्हाला या ठिकाणी तुम्ही इक्विटी होल्डर्सना जास्त प्रॉफिट किंवा जास्त डिव्हिडंड देऊ शकता, ओके. जास्त डिव्हिडंड आपण पे करू शकतो कोणाला? इक्विटी होल्डर्सना. पण जास्त प्रॉफिट झाला आहे म्हणून आपण प्रेफरन्स कॅपिटलचा डिव्हिडंड रेट वाढवत नाही, तो त्या फिक्स असेल तेवढाच तुम्हाला द्यायचा आहे, 8% असेल 10% असेल. खूप प्रॉफिट झाला आहे सुद्धा हे सुद्धा हे क्लेम करू शकत नाहीत की आपल्या कंपनीला खूप प्रॉफिट झाला आहे सो आम्हाला ह्यावेळेला खूप डिव्हिडंड पाहिजे, ओके. सो डिव्हिडंड डिसिजन म्हणजे काय? तर ज्या वेळेला आपण आपली कंपनी इनकॉर्पोरेट करतो त्याच वेळेला आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फिक्स करायला पाहिजेत की आपला डिव्हिडंड पे आउट रेशो किती असायला पाहिजे. 20% असायला पाहिजे, 10% असायला पाहिजे, 30% असायला पाहिजे, बिकॉज यू कॅनॉट प्रेडिक्ट युअर फ्युचर, यू कॅनॉट फॉरकास्ट. सिच्युएशन विल कम अँड सिच्युएशन विल गो, ओके. आपल्यासमोर येणारं सिच्युएशन कशी असेल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, अँड बिकॉज ऑफ दॅट तुमचा जो डिव्हिडंड पे आउट रेशो जो आहे तो मिनिमम असावा, म्हणजे आपल्या फायनान्स डिपार्टमेंटवरती सुद्धा त्याचा लोड येणार नाही किंवा जो इन्व्हेस्टर आहे तो सुद्धा डिससॅटिस्फाईड नसेल, त्याला सुद्धा सॅटिस्फॅक्शन मिळेल की नाही आपण ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती सो आपल्याला एक सर्टन अमाऊंट ऑफ प्रॉफिट झाला आहे आणि आपण आय एम सॅटिस्फाईड विथ दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन, ओके. सो हे सगळे डिसिजन्स जे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी फार महत्त्वाचे असतात. ज्यावेळेला आपण आपला बिझनेस स्टार्ट करतो, इस्पेशली आपण लार्ज स्केलवरती आपला बिझनेस स्टार्ट करणार असतो, एंटरप्रेनरशिप, ओके, तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला डिसाईड कराव्या लागतात अंडर फिनान्शियल डिसिजन्स. फर्स्ट इट इज इन्व्हेस्टमेंट डिसिजन, सेकंड इट इज फायनान्सिंग डिसिजन्स, अँड थर्ड इट इज डिव्हिडंड डिसिजन्स, ओके. नाव हे सगळे डिसिजन्स जे आहेत हे इन डिटेल आपण बघायचे आहेत. टुडे विल सी ओनली दिस इन्व्हेस्टमेंट डिसिजन. नाव इन्व्हेस्टमेंट डिसिजन इट मीन्स वॉट? आता मी तुम्हाला गेले 2 दिवस सांगतो आहे की आपली जी बॅलन्सशीट आहे, ओके, तुमचा हा कम्प्लीट चॅप्टर जो आहे हा कम्प्लीट चॅप्टर तुमचा त्या व्हर्टिकल बॅलन्सशीटवरतीच डिपेंड आहे, ओके. सो व्हर्टिकल बॅलन्सशीट आपल्याला या ठिकाणी विसरून चालणार नाही. तुमचा फर्स्ट पार्ट अँड तुमचा या ठिकाणी सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट व्हॉट इट शोज? सोर्सेस ऑफ फंड्स. सेकंड पार्ट व्हॉट इट शोज? इट इज ऍप्लिकेशन ऑफ फंड्स, ओके. नाव हिअर इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय असतं? तर हा डिसिजन असा आहे की ज्या ठिकाणी जर तुम्ही चुकलात तर तुमचे शेअर होल्डर जे आहेत किंवा तुमच्या कंपनीमध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले त्या लोकांना खूप मोठा लॉस सफर करायला लागू शकतो इन फ्युचर. इट इज ओनली बिकॉज ऑफ यू, बिकॉज यू आर गोईंग रॉंग. तुम्ही चुकताय किंवा तुम्ही चुकणार आहात इन फ्युचर बिकॉज ऑफ दिस डिसिजन. सो हा डिसिजन जो आहे हा कुठेही चुकता कामा नये. ना फर्स्ट याच्या आधी आपण जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंट डिसिजनच्या आधी सोर्सेस ऑफ फंड्स, याच्यामध्ये 2 टाईपचे कॅपिटल आहेत, ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल. ओन कॅपिटल ज्या ठिकाणी आपण स्वतःचे पैसे लावलेत. आता आपण जे पैसे लावलेत बिझनेसमध्ये किंवा आपल्यासोबत इतर काही लोकांनी जे पैसे लावलेत, मेंबर्स आपल्यासोबत जे काही असतील, शेअर होल्डर जे असतील, या सगळ्यांनी आपल्यासोबत जे काही पैसे लावलेत याच्यामागे इंटेन्शन काय होतं? तर मला एक इन फ्युचर चांगलं रिटर्न्स मिळाले पाहिजेत, हे माझं इंटेन्शन आहे, ओके. बट सपोज मी जर हा डिसिजन चुकलो
मी ॲज अ बिझनेसमॅन किंवा मी ॲज अ एंटरप्रेनर मी हा डिसिजन चुकलो तर, किंवा बॉरोड कॅपिटल आपण ज्या लोकांकडून उसने पैसे घेतलेत ऑन रिटर्न बेसिस, जे आपले पैसे परत करायचे, ओके तुमची कंपनी जरी बुडाली तरी तुम्हाला ते पैसे परत करायचेच आहेत, ओके त्यामुळे तुम्हाला कुठलंही रिझन देऊन जाणणार नाही की माझी कंपनी का बंद पडली, कशी बंद पडली. तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सिम्पथाईज करू शकत नाही समोरच्या पार्टीला, बॉरोवर्सना. त्यांनी पैसे का इन्व्हेस्टमेंट केले? बिकॉज आणि इन्व्हेस्टमेंट कोण करतं? इन्व्हेस्टमेंट हु इज अ इन्व्हेस्टर, की ज्याच्याकडे सरप्लस मनी अवेलेबल असतं, ओके की जो माणूस एक चांगले पैसे इन्व्हेस्ट करून त्या ठिकाणी तो चांगले रिटर्न्स एक्सपेक्ट करत असतो, तो म्हणजे इन्व्हेस्टर. ओके सर्वसाधारण माणसं जी आहेत ती शक्यतो इन्व्हेस्टमेंटकडे किंवा तुमच्या ह्या शेअर मार्केटकडे शक्यतो जात नाहीत. बट ज्यांच्याकडे सरप्लस मनी अवेलेबल आहे तीच लोकं अशा मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ओके सो आपण दोघांचा सुद्धा विचार केला याच्यामध्ये की ओन कॅपिटल असेल किंवा बॉरोड कॅपिटल असेल, दोघांनी पण जे पैसे इन्व्हेस्ट केले आहेत त्यांचं मेन इंटेन्शन काय होतं? टू अर्न मॅक्सिमम प्रॉफिट, टू अर्न मॅक्सिमम रिटर्न्स. मी जे पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्या इन रिटर्न मला काहीतरी मिळालं पाहिजे. तर ते काय असतं इन रिटर्न म्हणजे? तर ते असतं डिव्हिडंड, अमाऊंट ऑफ डिव्हिडंड. ओके मग या ठिकाणी जर आपण काहीतरी एक्सपेक्ट करतो आहे ॲज अ इन्व्हेस्टर, सो याचा विचार त्या बिझनेसमनने त्या एंटरप्रेनरने पण करायला पाहिजे. म्हणजेच काय? ज्या वेळेला मी लोकांकडून पैसे आणलेत अवेलेबल केलेत, ओके त्या ठिकाणी मला हा डिसिजन घ्यायचा आहे ॲप्लिकेशन ऑफ फंड्स, म्हणजे माझे पैसे जे आहेत ते मी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ओके सो युअर इन्व्हेस्टमेंट डिसिजन इज टोटली रिलेटेड टू दिस ॲप्लिकेशन ऑफ फंड्स, सेकंड पार्ट ऑफ युअर बॅलन्स शीट. आता याच्यामध्ये काय आहे? तर फर्स्ट आपण बघितलं होतं की नंबर वन याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? तर फिक्स्ड असेट्स. ओके तर फिक्स्ड असेट्स याच्यामध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याच्यामध्ये पण काय येतं? तर मशनरी तुमच्या येतं, फर्निचर येतं, व्हेइकल येतं. ओके ह्या सगळ्या ज्या असेट्स आहेत की ज्या आपण लॉंग टर्मसाठी यूज करणार आहे मोर दॅन 10-15 इयर्स, ओके त्या सगळे असेट कुठे येतात? फिक्स्ड असेटमध्ये. मग फॉर एक्झाम्पल एखादी मशनरी जी आहे त्या मशनरीची अमाऊंट किंवा त्या मशनरीची व्हॅल्यू जी आहे, प्राईस जी आहे, ही क्रोर्स ऑफ रुपीज आहे. ओके आता हे क्रोर्स ऑफ रुपीज जे आहेत हे मी कोणाकडून आणले आहेत? तर फ्रॉम आय हॅव प्रोक्युअर्ड फ्रॉम सोर्सेस ऑफ फंड्स. सो ज्या ठिकाणी ती मशनरी परचेस करत असताना मी यातले फंड्स यूज केलेत, यातले फंड्स मी युटिलाइज केलेत, त्या ठिकाणी मला काय करावं लागेल? तर ही जी मशनरी मी परचेस करणार आहे त्याचा मला प्रॉपर विचार करावा लागेल. ओके आता विचार या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, डिसिजन आपल्याला काय घ्यायचं आहे? तर ती मशनरी जी आहे त्या मशनरीचं लाईफ किती आहे? ओके ज्या ठिकाणी मी क्रोर्स ऑफ रुपीज इन्व्हेस्ट करतो आहे त्या मशनरीमध्ये त्या ठिकाणी मला हा डिसिजन घ्यावाच लागेल की किंवा मला हे गोष्टींचा विचार करावाच लागेल की त्या मशनरीचं लाईफ किती आहे. ओके देन मला पर डे एक्सपेक्टेड जे आउटपुट आहे पर मंथ पर इयर ते एक्सपेक्टेड आउटपुट मला ती मशनरी देऊ शकेल का? ओके देन ती मशनरी हँडल करण्यासाठी टेक्निकली माझे एम्प्लॉईज जे आहेत, माझे लेबर्स जे आहेत ते तेवढे स्किल्ड आहेत का? ओके देन ती मशनरी जी आहे सपोज ती इन फ्युचर अंडर रिपेअर झालीच तर ती परत प्रॉपर रिपेअर होऊन परत पहिल्यासारखी काम करू शकेल का? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा मला विचार करावा लागेल. कारण सपोज मी ती मशनरी परचेस केली आणि आफ्टर अ इयर तिला काही झालं आणि ती जर बंद पडली तर त्याच्यामुळे त्या एका मशनरीमुळे माझं अख्खं प्रोडक्शन जे आहे ते स्टॉप होणार आहे. ओके सो आपण जे लोकांकडून पैसे घेतलेत ते आपण कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचे आहेत ह्या गोष्टीचा विचार तुम्ही ॲज अ बिझनेसमन किंवा ॲज अ एंटरप्रेनर घ्यायलाच पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही आहे. ओके देन
याच्यामध्येच सेकंड पार्ट असतो, तो असतो इन्व्हेस्टमेंट. ओके, आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं? तर आपली कंपनी जी आहे, आपली ऑर्गनायझेशन जी आहे, सपोज आपल्याला रिक्वायर्ड इन्व्हेस्टमेंट जी आहे इन फिक्स्ड असेट्स, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे, मशिनरी असेल, लँड असेल, बिल्डिंग असेल, प्लांट असेल, ओके, जे काय असेल, व्हेइकल वगैरे, सगळं फर्निचर वगैरे सगळं त्यामध्ये येईल. तुमचं तर फिक्स असेटमध्ये तुमच्या दोन गोष्टी असतात, टँजिबल इनटँजिबल, तुमचे ट्रेडमार्क्स आहे, तुमचं गुडविल आहे. ह्या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून झाली की जर तुमच्याकडे सरप्लस मनी जर अवेलेबल असेल, सरप्लस फंड तुमच्याकडे जर अवेलेबल असतील, ओके, तर अशा केसमध्ये आपले सरप्लस फंड जे आहेत, जे आपल्या आत्ता ऑर्गनायझेशनकडे अवेलेबल आहेत, ते फंड्स आपण इतर कंपनीजमध्ये, इतर ऑर्गनायझेशनमध्ये आपण ते इन्व्हेस्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट बॉन्ड्स, ओके, किंवा एखादी दुसरी कंपनी असेल, किती कंपनी सपोज आपल्या इथे आपल्या मार्केटमध्ये त्यांचे काही शेअर कॅपिटल इश्यू करणार असेल किंवा त्यांचे काही डिबेंचर इश्यू करणार असेल, तर अशा जे हे जे इन्व्हेस्टमेंट ॲवेन्यूज आहेत, इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स आहेत, याच्यामध्ये आपण आपले जे सरप्लस फंड आहेत ते आपण इन्व्हेस्ट करू शकतो. जर ते आपलेच आपल्याकडे जे सरप्लस फंड्स आहेत ते आपण जर आपल्याकडे स्टॉक करून ठेवले, ओके, आपण तसेच ठेवून दिले, तर ते पैसे वाढणार आहेत का? ते वाढणार नाहीत. ओके, जर बँकिंग सेक्टरमध्ये एखाद्या बँकेने जे FDs आल्यात, जे डिपॉझिट्स आलेत, ते तसेच सेव्ह करून ठेवले, तर ते पैसे वाढतील का? नाही. बँक काय करते? ते पैसे लोन म्हणून देते लोकांना. ओके, सो बँक लोकांकडून 12% घेते इंटरेस्ट आणि आपल्याला 8% देते, 4% त्यांचा प्रॉफिट असतो. ओके, तसंच तुम्हाला तुमच्याकडे सरप्लस फंड जर अवेलेबल असतील, तर तुम्ही ते इतर काही इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही ते इन्व्हेस्ट करू शकता, की जेणेकरून आफ्टर इयर, आफ्टर 5 इयर्स तुम्हाला एक सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड इन रिटर्न मिळू शकेल. ओके, सो या गोष्टी ज्या आहेत या इन्व्हेस्टमेंटमध्ये येतात. नंबर 3, इट इज वर्किंग कॅपिटल. द वर्किंग कॅपिटल दॅट इज इक्वल टू टोटल करंट असेट्स मायनस टोटल करंट लायबिलिटीज. ओके, आता टोटल करंट असेट्स तुमच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला थोडंसं जरा डोकं लावावं लागेल, बिकॉज करंट असेटमध्ये काय काय असतं? तर स्टॉक, डेटर्स, ओके, तुमचे काही लोन्स अँड ॲडव्हान्सेस, ओके, तुमचे काही प्रिपेड एक्सपेन्सेस, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कुठे येतात? करंट असेटमध्ये येतात. आता करंट असेटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करत असताना जी काही आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे, ओके, ती इन्व्हेस्टमेंट सपोज स्टॉकमधली असेल, तर आपल्याला रिक्वायर्ड क्वांटिटी किती आहे स्टॉकची, ह्या सगळ्या गोष्टीचं पहिले आपल्याला सगळ्यात ॲनालिसिस करावं लागेल, इव्हॅल्युएट करावं लागेल. ओके, आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बिकॉज सपोज आपण एक लार्ज अमाऊंट आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आणि नेक्स्ट 2-3 मंथ्समध्ये, म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट स्टॉकमध्ये जी केली आहे ती नेक्स्ट 6 मंथ्सची केली, ओके, बट नेक्स्ट 2-3 मंथ्समध्ये त्या रॉ मटेरियलची प्राईस जी आहे ती डाऊन झाली, सो या ठिकाणी लॉसमध्ये कोण जाणार आहे? आपण जाणार आहे. ओके, सो तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर तुमचं फ्युचर जे आहे, बिझनेस फ्युचर जे आहे, तुमचं प्रोडक्शन फ्युचर जे आहे, तुमचं मार्केट तुम्हाला प्रेडिक्ट करता यायला पाहिजे, फोरकास्ट करता यायला पाहिजे, आणि आफ्टर प्रेडिक्शन्स, आफ्टर फोरकास्टिंग युअर कन्सर्न मार्केट, तुम्ही हे डिसिजन्स जे आहे हे तुम्ही घेऊ शकता. डेटर्स ऑफकोर्स आहे की तुम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट करता तुमच्याकडे काही कस्टमर्स असतील की जे कस्टमर्स तुमच्याकडून मोठ्या अमाऊंटमध्ये परचेस करतील. सो ज्यावेळेला आपण एखाद्या पार्टीला मोठ्या अमाऊंटमध्ये आपण त्याला सेल करतो, त्यावेळेला ती पार्टी जी आहे, तो कस्टमर जो आहे, तो आपल्याला कधीच फुल पेमेंट करत नाही. ओके, तो तुम्हाला पार्ट पेमेंट करेल, 50%, 60%, 80%, डिपेंड्स. पण जी उरलेली अमाऊंट आहे 20%, 10%, 50%, व्हॉटएवर, ती उरलेली अमाऊंट तुम्ही किती पिरियडमध्ये कवर करताय इट मॅटर्स. बिकॉज तुम्ही जर त्या डेटर्सना, त्या कस्टमरला सपोज जर 2-3 वर्षाचा टाईम पिरियड जर दिलात, तर तुमचा बिझनेस जो आहे तो कुठेतरी डिस्टर्ब होईल, बिकॉज त्याचे पैसे जे, इट इज अ सायकल नो, तुमच्याकडे जोपर्यंत पैसे येत नाहीत तोपर्यंत तुम्ही रॉ मटेरियल परचेस करू शकणार नाहीत,
आपला बिझनेस सायकल जे आहे ते कुठेतरी त्याला स्टॉपेज येईल. सो या केसेस व्हायला नकोत यासाठी तुमचं जे डेप्ट कलेक्शन जे पिरियड आहे तुमचा हा तुमचा प्रॉपर असायला पाहिजे. तुमच्या कस्टमर्सकडून ते पैसे जे आहेत अमाऊंट जी आहे ती रिकवर झाली पाहिजे व्हायला पाहिजे. ओके सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन ऑफ फंड्स म्हणजेच आपण लोकांकडून जे पैसे घेतलेत ते पैसे आपण ज्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतोय ते इन्व्हेस्ट करत असताना तुम्हाला हे डिसिजन्स घ्यावे लागतील. अँड देअर फॉर इट इज कॉल्ड ॲज इन्व्हेस्टमेंट डिसिजन. बिकॉज आपण या ठिकाणी फंड्स अवेलेबल केलेत फक्त, पण नुसते फंड्स अवेलेबल केले म्हणजे बिझनेस झाला का किंवा बिझनेस चालू होईल का? नाही. तुम्हाला ते काय करायचं आहे तर तुम्हाला ह्या तीन गोष्टींमध्ये ती इन्व्हेस्टमेंट करायची. एक तर फिक्स्ड असेट्स, सेकंड म्हणजे इन्व्हेस्टमेंट, आणि थर्ड म्हणजे तुमचं वर्किंग कॅपिटल. सो ह्या तिन्ही पॅटर्नमध्ये ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही लोकांचे पैसे इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्ही थोडंसं जरा ह्या गोष्टी इव्हॅल्युएट करून तुम्ही ते इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ओके या ठिकाणी आपण एखादा जरी डिसिजन चुकलो, सपोज आपण फॉर एक्झाम्पल धरून चला की मी एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले, ओके ॲज पर दिस सेकंड पॅटर्न, आणि सपोज मी ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले ती कंपनीच बुडाली किंवा ती कंपनी फ्रॉड निघाली, फेक निघाली, मग अशा केसमध्ये काय? आपले पैसे जे आहेत ते बुडीत, त्याची व्हॅल्यू झिरो होणार. सो या गोष्टी ज्या आहेत हे सर्कमस्टन्सेस जे आहेत, ओके इट इज अ रिस्क, बिझनेस रिस्क आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं 11th मध्ये. या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी होऊ नयेत आपल्यासोबत, यासाठी तुम्हाला एक प्रॉपर त्या गोष्टीचं इव्हॅल्युएशन करावं लागेल. तुम्हाला ठरवावं लागेल की आपल्याकडे जी अमाऊंट आहे त्यातली आपण किती अमाऊंट फिक्स असेटमध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे, किती अमाऊंट इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे, आणि किती अमाऊंट वर्किंग कॅपिटलमध्ये ब्लॉक असायला पाहिजे. ओके सो हे सगळे डिसिजन जे आहेत इट इज इन्व्हेस्टमेंट डिसिजन. कळत आहे? येस. नेक्स्ट, द नेक्स्ट इट इज फॅक्टर्स अफेक्टिंग कॅपिटल बजेटिंग डिसिजन. ओके आता कॅपिटल बजेटिंग डिसिजन, कॅपिटल बजेटिंग डिसिजन इट मीन्स व्हॉट? व्हॉट इज कॅपिटल बजेटिंग? आता कॅपिटल बजेटिंग हा जो पार्ट आहे हा तुम्हाला मी नेक्स्ट सेशनला एक्सप्लेन करेन इन डिटेल व्हॉट इज कॅपिटल बजेटिंग. बट बिफोर दॅट, फॅक्टर्स अफेक्टिंग कॅपिटल बजेटिंग डिसिजन इट इज, सी ज्या वेळेला आपण आपल्याकडे जी अमाऊंट आहे, ओके ती अमाऊंट आपण ज्या वेळेला एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याची, त्यावेळेला त्यामधून आपल्याला रिटर्न्स किती मिळणार आहेत, ओके किंवा आपल्याला ती किती टाईम पिरियडसाठी अमाऊंट ब्लॉक करायची आहे, देन आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जेव्हा करणार आहोत ती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वन टाईम करायची आहे की इन्स्टॉलमेंटमध्ये करायची आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघाव्या लागतात. कशामध्ये? तर कॅपिटल बजेटिंग डिसिजन. आता यासाठी एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, ओके कन्स्ट्रक्शन कंपनीने काय केलं आहे तर एक प्रोजेक्ट जो आहे तो घेतला आहे. त्या प्रोजेक्टमध्ये काय आहे तर एक फ्लायओव्हर आहे, ओके किंवा एखादा मोठा मॉल आहे, त्या मोठ्या मॉलचं किंवा त्या फ्लायओव्हरचं कन्स्ट्रक्शन करायचं. तर फॉर एक्झाम्पल आपलं हायवेचं काम चालू आहे, ओके त्या हायवेचं काम कोणी घेतलं आहे तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे KTL म्हणून, KTL प्रायव्हेट लिमिटेड, ओके त्या कंपनीने काय केलं आहे तर आपल्या हायवेचं जे कन्स्ट्रक्शनचं प्रोजेक्ट आहे ते घेतलं आहे. त्या ठिकाणी ज्या वेळेला ती कंपनी स्वतःची इन्व्हेस्टमेंट करेल, स्वतःची इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर त्यांनी काही मशीन्स त्या ठिकाणी अवेलेबल केल्यात की ज्याच्यामुळे त्यांचं काम जे आहे ते स्पीडी होईल, ओके त्यांनी त्या ठिकाणी काही डंपर्स अवेलेबल केले आहेत, काही टँकर्स अवेलेबल केले आहेत, काही तुमचे एक्सकेवेटर्स आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केले आहेत. सो या सगळ्यामध्ये त्यांनी काय केलं आहे तर त्यांनी काही अमाऊंट इन्व्हेस्ट केले, बिझनेससाठी इन्व्हेस्ट केले. ओके आपण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला
तर आपण ती अमाऊंट त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले त्या मशिनरीजमध्ये. आपण कॉन्ट्रॅक्ट ते जे प्रोजेक्ट आहे ते आपण कोणाकडून घेतलं आहे, गव्हर्नमेंटकडून घेतलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, डिपेंड्स. ओके, सो ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट आपल्या त्या असेटमध्ये केले आहे, ओके, आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला त्या प्रोजेक्टच्या अगेन्स्ट आपल्याला गव्हर्नमेंट पैसे पे करणार आहे, ओके, आता त्या प्रोजेक्टची साधारण कॉस्ट किती असेल, त्याची व्हॅल्यू किती असेल प्रोजेक्टची, आपण धरून चालूया फॉर एक्झाम्पल 1 लाख आहे. ओके, आता हे जे 1 लाख आहेत त्या प्रोजेक्टची कॉस्ट आहे 1 लाख. ओके, आता हे प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे 1 लाख, ही 1 लाख जी आहे ही मला गव्हर्नमेंट एकदम देणार नाही आहे. ओके, गव्हर्नमेंट काय करेल याच्यामध्ये ही अमाऊंट जी आहे ती ब्रेक करेल. ओके, मग ती ब्रेक केल्यानंतर सपोज त्यांनी गव्हर्नमेंटने असं ठरवलं की तुम्हाला आपण एव्हरी इयर 20,000 देऊ. ओके, गव्हर्नमेंट मला, मी ॲज अ ओनर ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी, मला 20,000 पे करणार आहे. ओके, सो 20,000 फर्स्ट इयर, 20,000 सेकंड इयर, 20,000 थर्ड इयर, 20,000 फोर्थ इयर अँड 20,000 फिफ्थ इयर. सो फिफ्थ इयरला माझी अमाऊंट जी आहे ती क्लिअर होणार आहे. ओके, बट या ठिकाणी आज इन 2020 20,000 जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आफ्टर 5 इयर्स असेल का? नक्कीच नसेल, ती थोडीशी कमी झाली असेल. तर 20,000 व्हॅल्यू कमी होणार म्हणजे काय? व्हॅल्यू कमी होणार याचा अर्थ असा असतो की आज फॉर एक्झाम्पल एखादा सेलफोन असेल, एखादा मोबाईल असेल, तो जर आपण 20,000 परचेस करू शकत असू तर आफ्टर 5 इयर्स तोच किंवा त्याच लेवलचा मोबाईल फोन आपण 20,000 परचेस करू शकू का? तर नक्कीच नाही, कारण आफ्टर 5 इयर्स काहीतरी नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली असेल आणि तुम्हाला ती टेक्नॉलॉजी परचेस करण्यासाठी तुम्हाला हे 20,000 जे आहेत हे इनफ नसतील, तुम्हाला 25,000 किंवा 30,000 त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. सो याचा अर्थ काय झाला की 20,000 व्हॅल्यू जी आहे ती कमी झाली. फॉर एक्झाम्पल लहानपणी तुम्हाला माहिती असेल स्कूलमध्ये असताना चॉकलेट्स आपण जे बघायचो, ओके, आपण जर 1 रुपया दिला तर तुम्हाला 4 चॉकलेट्स मिळायचे. तुम्हाला श्रीखंडाची गोळी माहिती असेल तर आपण 1 रुपया दिला की तुम्हाला 4 गोळ्या मिळायच्या श्रीखंडाच्या. ओके, किंवा तुमचे चणे किंवा वाटाणे असतील तर तुम्हाला एक सर्टन एवढं पॅकेट तुम्हाला मिळायचं 1 किंवा 2 रुपयाला. ओके, आज त्याच पॅकेटसाठी तुम्हाला डबल अमाऊंट पे करावी लागते. याचा अर्थ काय झाला, त्या मनीची व्हॅल्यू जी आहे ती कुठेतरी कमी झाली. आज जी 100 रुपीजला व्हॅल्यू आहे ती बिफोर 10 इयर्स होती का? तर ती जास्त होती. बिफोर 10 इयर्स 100 रुपीजला जास्त व्हॅल्यू होती, त्यावेळेची 100 रुपीजची व्हॅल्यू आजच्या 100 रुपीजला नाही आहे. ओके, सो या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघाव्या लागतात. आणि हे सगळे ज्या गोष्टी आहेत दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग कॅपिटल बजेटिंग डिसिजन. ओके, नाव इन दॅट फर्स्ट इट इज कॅश फ्लोज ऑफ द प्रोजेक्ट. आता कॅश फ्लोज ऑफ द प्रोजेक्ट इट मीन्स दिस, बिकॉज त्या प्रोजेक्टची व्हॅल्यू किती आहे, त्या प्रोजेक्टची कॉस्ट किती आहे, 1 लाख. मला पैसे कसे मिळणार आहेत, 20,000 एव्हरी इयर. ओके, अँड आफ्टर 5 इयर्स त्या ठिकाणी माझी अमाऊंट जी आहे 1 लाख ती पूर्णपणे रिकवर होणार आहे. पण आज त्या ठिकाणी मी जी काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती इन्व्हेस्टमेंट मी ऑलरेडी केली आहे आणि मी इन्व्हेस्टमेंट केल्यामुळेच तो मला प्रोजेक्ट मिळाला आहे. त्यात एवढा मोठा प्रोजेक्ट मला मिळालाच नसता जर माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट नसेल तर, कळतं आहे. सो या ठिकाणी तुमचे कॅश फ्लोज म्हणजे दिस, तुम्हाला समोरची पार्टी जी आहे त्या ज्या पार्टीकडून आपण तो प्रोजेक्ट घेतलेला आहे फॉर कम्प्लिशन त्या पार्टीकडून तुम्हाला कशा इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला ते पैसे मिळणार, इट इज कॅश फ्लोज. ओके, सो ह्यासाठी ही जी अमाऊंट आहे आपल्यासाठी काय असेल, ते कॅश इनफ्लो असते. जर सपोज समोरच्या पार्टीने हे कॅश फ्लो जे आहेत हे सपोज
अजून ब्रेक केले 10,000 द्यायचं ठरवलं तुम्हाला, तर काय होईल, तुमची अमाऊंट जी आहे ती आफ्टर 10 इयर्स रिकवर होईल. ओके, मग धरून चला की आज जी 10,000 व्हॅल्यू आहे ती आफ्टर 10 इयर्स असेल का? नक्कीच नाही. त्यामुळे कॅश फ्लो जो पार्ट आहे तो इट विल अफेक्ट युअर कॅपिटल बजेटिंग डिसिजन. ओके, तर तुम्हाला हळूहळू लक्षात येईल कॅपिटल बजेटिंग काय असतं. ओके, या ठिकाणी आपण काय केलं आहे, तर आज मी एक सर्टन अमाऊंट इन्व्हेस्ट केले, ती अमाऊंट इन्व्हेस्ट केली, त्या सगळ्या मशिनरीज मी अवेलेबल केल्या, सो मला तो प्रोजेक्ट मिळाला आहे. ओके, बट हा प्रोजेक्ट जेव्हा मला मिळाला त्याच्या आधी मी काही अमाऊंट इन्व्हेस्ट केले, बट एवढी मोठी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करूनसुद्धा मला त्या प्रोजेक्टमधून कॅश फ्लो जे होणार आहेत, जे पैसे मला मिळणार आहेत, ते कसे मिळणार आहेत, 20-20 किंवा 10-10. सो आफ्टर 5 इयर्स किंवा आफ्टर 10 इयर्स मला माझी अमाऊंट जी आहे ती पूर्ण मिळणार आहे. बट आज त्या अमाऊंटला जी व्हॅल्यू आहे ती आफ्टर 10 इयर्स किंवा आफ्टर 5 इयर्स असेल का? तर नक्कीच नाही. ओके, नेक्स्ट इट इज द रेट ऑफ रिटर्न. नाउ दिस इज द मेन फॅक्टर विच अफेक्ट्स युअर कॅपिटल बजेटिंग डिसिजन. बिकॉज सपोज आपल्याकडे 2 प्रोजेक्ट आपल्या समोर आत्ता आहेत किंवा 4 प्रोजेक्ट आहेत. ओके, आणि प्रत्येक प्रोजेक्टसाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सेम आहे. म्हणजे सपोज प्रोजेक्ट 1 आहे, त्याला पण 10 लाख इन्व्हेस्ट करायला लागणार आहेत, 2 पण 10 लाख इन्व्हेस्टमेंट करायला आहेत, आणि 3 आणि 4 पण 10 लाख रुपीजच इन्व्हेस्ट करायला लागणार आहेत. मग ज्या ठिकाणी मी चारही प्रोजेक्टमध्ये जर सेम इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्या ठिकाणी मला कुठली गोष्ट बघावी लागेल, तर मला हे चेक करावं लागेल की मी ज्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करणार आहे 10 लाख, त्याच्या अगेन्स्ट मला रिटर्न किती मिळणार आहे. ओके, सो मी प्रत्येक प्रोजेक्ट जो आहे त्याचं मी प्रॉपर ॲनालिसिस करेन, तो प्रत्येक प्रोजेक्ट मी प्रॉपर इव्हॅल्युएट करेन, आणि मग मी ठरवेन की प्रोजेक्ट 1 रेट ऑफ रिटर्न किती आहे, 2 किती आहे, 3 किती आहे आणि 4 किती आहे. सपोज एमध्ये रेट ऑफ रिटर्न आहे 10%, बीमध्ये आहे 12%, सीमध्ये आहे सपोज 15%, आणि लास्ट डीमध्ये आहे 20%. सो कॉमन सेन्स आहे की याच्यामध्ये जो प्रोजेक्ट डी आहे तोच मी ॲक्सेप्ट करेन, बाकी सगळे प्रोजेक्ट मी रिजेक्ट करेन. का? बिकॉज रेट ऑफ रिटर्न इन डी इट इज हायर. प्रोजेक्ट डी इज गिविंग 20% रेट ऑफ रिटर्न. सो ज्या ठिकाणी मी 10 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट करणार आहे ते 10 लाख इन्व्हेस्ट करून मला त्या ठिकाणी 2 लाख मिळणार आहेत. ओके, सो इट विल बी गुड फॉर मी टू इन्व्हेस्ट 10 लाख इन दॅट पर्टिक्युलर डी प्रोजेक्ट बिकॉज इट इज गिविंग 20% रेट ऑफ रिटर्न. ओके, सो हा एक फॅक्टर जो आहे इट अफेक्ट्स कॅपिटल बजेटिंग डिसिजन. नेक्स्ट इट इज इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया इन्वॉल्व्ड. आता इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया इन्वॉल्व म्हणजे काय? तर ज्या वेळेला मी त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, ओके, ती इन्व्हेस्टमेंट माझी कशी असायला पाहिजे? बिकॉज एवढी मोठी अमाऊंट जी आहे, एवढी मोठी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करत असताना मला इन्व्हेस्टमेंट पॅटर्न जो आहे तो मला लक्षात घ्यावा लागेल, इन्व्हेस्टमेंटचा क्रायटेरिया जो आहे तो मला लक्षात घ्यावा लागेल. ओके, सपोज आता या ठिकाणी अगेन सेम तुमचा इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया इट रिलेट्स विथ इन्व्हेस्टमेंट डिसिजन. ओके, सो ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया बघतो त्यावेळेला आपल्याला काय करायला लागतं? तर आपण त्या प्रोजेक्टमध्ये जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे, ओके, त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट आपल्याला रिटर्न्स किती मिळणार आहेत हे आपल्याला थोडंसं बघावं लागेल. आता ह्या गोष्टी का बघाव्या लागतात? जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आपल्याकडे काही प्रोजेक्ट्स आहेत ABCD, त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आपण जी काही इन्व्हेस्टमेंट केले ती इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला हे जे कॅश फ्लोज आहेत हे आपल्याला बघावे लागतात. त्याचं कारण काय? तर सपोज मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं मागाशी की आज मी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या
अमाऊंटची व्हॅल्यू आज जी आहे ती आफ्टर 10 इयर्स किंवा आफ्टर 5 इयर्स नक्कीच नसणार आहे. ओके, देन मला हे पण बघावं लागेल की मी जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट मला रेट ऑफ रिटर्न किती मिळणार आहे. ओके, अगदी तुम्हाला नॉमिनल रेट ऑफ रिटर्न जर मिळणार असेल 1 किंवा 2%, तर तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चालणारच नाही आहे. बिकॉज तुम्ही ते प्रोजेक्ट जे आहे ते 5 किंवा 10 इयर्स कम्प्लीट करत बसणार आणि तुम्हाला मिळणार किती 1 किंवा 2%. ओके, सो बेसिकली या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनीज जे असतात की ज्या मोठमोठे प्रोजेक्ट्स घेतात त्यांना ह्या गोष्टी फार बघाव्या लागतात. बिकॉज ऑफकोर्स आहे, आता आपल्या हायवेचं जे काम आहे त्या हायवेच्या कामाची व्हॅल्यू किती असेल, कॅन यू गेस? क्रोर्स ऑफ रुपीजमध्ये त्याची अमाऊंट असते, 1000 crores of rupees. द 1000 crores of rupees ज्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट पे करणार आहे त्या ठिकाणी तिथे जी इन्व्हेस्टमेंट केली गेली असेल, तुम्ही कधी हायवेने गेला असाल तर बघितलं असेल की त्या ठिकाणी किती मोठमोठ्या मशिनरीज आहेत त्यांच्या, किती डंपर्स आहेत, किती एक्सकॅव्हेटर्स आहेत. ओके, आता एवढी मोठी आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो त्या ठिकाणी त्या इन्व्हेस्टमेंटचं डेप्रिसिएशन पण नक्कीच होत असतं. त्या मशिनरीज ज्या आहेत डेप्रिसिएशन नक्कीच चार्ज करत असतील, बिकॉज इट इज कंपनी, त्या ठिकाणी त्यांचं अकाउंटिंग ऑडिटिंग होत असेल नक्कीच. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, बिकॉज आफ्टर 5 किंवा 10 इयर्स तुमच्या इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट जी आहे ही ऑफकोर्स ओनली बिकॉज ऑफ दॅट डेप्रिसिएशन तुमची ती अमाऊंट कमी होणार आहे. ओके, आणि मग जर तुम्हाला आफ्टर 5 किंवा 10 इयर्स जी अमाऊंट त्या प्रोजेक्टमधून मिळणार आहे, जे रिटर्न्स तुम्हाला ते मिळणार आहेत, ती अमाऊंट आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट ही जर इक्वल होणार असेल तर तुम्हाला रिटर्न्स काय मिळणार आहे, त्यातून प्रॉफिट काय झाला, काहीच नाही. ओके, सो तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया तुमचा जो आहे, इन्व्हेस्टमेंट पॅटर्न तुमचा जो आहे, हा तुम्हाला त्या ठिकाणी याचं इव्हॅल्युएशन तुम्हाला करावं लागेल. ओके, बिकॉज तुम्ही जर या ठिकाणी चुकलात तर तुम्हाला इन फ्युचर त्या प्रोजेक्टमध्ये नो लॉस नो प्रॉफिट म्हणून काम करावं लागेल, बिकॉज तुम्हाला प्रॉफिट काही होणारच नाही. ओके, सो या ठिकाणी तुमचा इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया जो आहे, इन्व्हेस्टमेंट पॅटर्न जो आहे, तो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न तुमचा प्रॉपर असायला पाहिजे. ओके, आणि मग तुमचे कॅश फ्लोज वगैरे ज्या गोष्टी आहेत किंवा तुमचा रेट ऑफ रिटर्न वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी म्हणजे अफेक्ट करणार नाहीत जर तुमचं इन्व्हेस्टमेंट प्रॉपर असेल तर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द इन्व्हेस्टमेंट डिसिजन. नाउ दिस टर्म कॅपिटल बजेटिंग, मी तुम्हाला ही कन्सेप्ट जी आहे ही नेक्स्ट सेशनमध्ये एक एक्झाम्पल देऊन एक प्रॉब्लेम सांगून तुम्हाला मी ती कन्सेप्ट एक्सप्लेन करेन. इन शॉर्ट, कॅपिटल बजेटिंग डिसिजन इट मीन्स ज्या ठिकाणी आपण एखादी इन्व्हेस्टमेंट करणार असतो, इन शॉर्ट तुम्हाला सांगतो मी व्हॉट इज कॅपिटल बजेटिंग. ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार असतो एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये, त्या ठिकाणी तुमचं कॅपिटल जे आहे हे तुमचं कॅपिटल किती असायला पाहिजे आणि तुम्हाला त्या कॅपिटलमधून किती रिटर्न्स मिळाले पाहिजेत, हे तुम्ही जे प्लॅन करता इट इज कॉल्ड ॲज बजेट. ओके, सो तसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी यामध्ये सोर्सेस ऑफ फंड्स अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. आता या ठिकाणी आपण काय केलं आहे, तर कॅपिटल बजेटिंग म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमच्या बिझनेसचा स्कोप जो आहे, तुमच्या बिझनेसची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती किती ठेवायची आहे, त्या प्रोजेक्टची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती किती ठेवायची आहे, हे तुम्हाला आधी माहिती असायला पाहिजे आणि त्याप्रमाणेच तुम्ही तुमचं कॅपिटल जे आहे ते अवेलेबल करायला पाहिजे, ते प्रोक्युअर करायला पाहिजे. जर तुम्ही प्रमाणापेक्षा कॅपिटल अवेलेबल करून ठेवलं आणि तुमच्या बिझनेसचा स्कोप जर तेवढा नसेल तर तुम्हाला काय होईल, तुम्हाला फुकट फकट तुमचे जे शेअर होल्डर्स आहेत, जे स्टेक होल्डर्स आहेत, तुम्हाला त्यांना इन रिटर्न डिविडंड आणि इंटरेस्ट ह्या दोन्ही गोष्टी पे कराव्या लागतील. फॉर एक्झाम्पल, तुमचा प्रोजेक्ट सपोज 5 लॅक्सचा आहे असं धरून चला, आपला प्रोजेक्ट कितीचा आहे 5 लॅक्सचा आहे आणि तुम्ही बँकेकडून लोन 10 लॅक्सचं घेतलं आहे, काय होईल, आपला प्रोजेक्ट कितीचा 5 लॅक्सचा, बरोबर, तुम्हाला रिटर्न्स किती मिळणार त्याच्यावरती 10% मिळणार असं धरून चला. मग 5 लॅकवरती 10% किती झाले 50,000. तुम्ही बँकेकडून लोन घेतलं आहे, कितीचं घेतलं आहे, 10 लॅकचं घेतलं आहे. ओके, सो 10 लॅकचं आपण ज्या ठिकाणी लोन घेतलं आहे लोनचा इंटरेस्ट असेल 12%, मग 10 लॅकवरती 12% किती झालं आहे,
120,000. सो हे आपण कमवणार किती 50,000, बँकेला आपण किती पे करणार 120,000. सो हीच जी गोष्ट आहे इट इज कॉल्ड ॲज कॅपिटल बजेटिंग. बिकॉज आपलं प्रॉपर प्लॅनिंग असायला पाहिजे एखादं व्हेंचर किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करण्याच्या आधी, आणि मगच आपण आपला बिझनेस जो आहे तो स्टार्ट केला पाहिजे. ओके, नाव हिअर इज द टाईम ऑफ युअर सेशन, 10:30 इट इज. सो आय विल स्टॉप हिअर. ओके, अँड दिस इज ऑल अबाउट द फिनान्शियल डिसिजन्स. टुडे वी हॅव सीन द फर्स्ट डिसिजन, इट इज इन्व्हेस्टमेंट डिसिजन अँड फॅक्टर्स अफेक्टिंग कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स. ओके, इन द नेक्स्ट सेशन वी विल सी अनदर फिनान्शियल डिसिजन्स, फायनान्सिंग डिसिजन अँड डिविडंड डिसिजन. सो टुडे दिस इज इनफ. ओके, आय विल स्टॉप हिअर. हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू सो मच.